नमस्कार, मी रिंकू पांतावणे। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। वर्धा जिल्ह्यातील कानगाव येथील ATM मशीन 4 वर्षांपासून बंद आहे। परिसरात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे। या बँकेत 40 गावांचा समावेश आहे। रोज 400 ते 500 लोक व्यवहार करतात, परंतु कोविड-19 या महामारीमुळे बँकेतील अधिकारी ATM सुरू करण्याच्या मानसिकतेत नाही। त्यामुळे लोकांची अडचणी लक्षात घेऊन उपसभापती पंचायत समिती हिंगणघाट यांच्या वतीने बँक ऑफ इंडिया शाखा कानगाव यांना निवेदन देण्यात आले। ATM मशीन 7 दिवसाच्या आत सुरू करा, अन्यथा त्या ATM ला भंगार म्हणून बोर्ड लावण्यात येईल, असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला। नमस्कार, मी अमोल गायकवाड, हिंगणघाट पंचायत समिती उपसभापती, शिवसेना कानगाव विभाग सर्कल प्रमुख। गेल्या 4 वर्षापासून हे जे ATM दिसते आहे, हे ATM नोटबंदीच्या काळापासून ATM बंद अवस्थेत आहे। कोरोनाच्या या महामारीमुळे सर्व जनता त्रस्त असताना या बँक ऑफ इंडियामध्ये या विभागामध्ये जवळपास 40 गावांचा समावेश होतो। येथे रोज 400 ते 500 लोक या ठिकाणी व्यवहार करतात, परंतु हे जे ATM आहे, हे ATM अजूनही बंद अवस्थेत आहे। हे जर ATM चालू झालं तर विभागामध्ये 25 ते 30% लोकांचा व्यवहार या ATM द्वारे होतो, आणि लोकांना जे अडचण निर्माण होते किंवा या ठिकाणी जी गर्दी होते, तर ती आपल्याला या ठिकाणी कमी दिसेल आणि अडचणी होणार नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही युवासेनेच्या वतीनं, संपूर्ण विभागाच्या वतीनं, या विभागाचे सर्कल प्रमुख राकेशजी मोहिजे असेल, राजूभाऊ नंद्रे असेल, योगेशजी खासरे, सुरजभाऊ फुकट असेल, अशा सर्व युवा नेतृत्वामध्ये ओम कांबळी आहे, यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे, आणि हे लवकरच ATM सुरू व्हावं अशी या कानगाव विभागातील सर्वसामान्य जनतेची विनंती आहे। आणि याच निवेदनाद्वारे आम्ही या शाखा व्यवस्थापकांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलं आहे की जर 7 दिवसांमध्ये जर या प्रशासनाने किंवा तुमच्या या अधिकाऱ्याने जर या ATM ची दखल घेतली नाही, जर ATM सुरू झालं नाही, तर आम्ही या ATM ला पूर्ण बोर्डने झाकून त्याच्यावरती भंगार ATM म्हणून लिहून घोषित केला जाईल, या अशा पद्धतीचा शिवसेनेतर्फे इशारा दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। V24 तासकरिता सतीश काळे, वर्धा। शेगाव येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधीमध्ये शिक्षण घेतलेल्या वर्ग 10 अ बॅच 2004 मधील वर्गमित्रांनी सईबाई मोटे येथील डॉक्टरांच्या सुरक्षेचा विचार करून उच्च प्रतीचे फेस शिल्डचे वाटप केले। शेगाव येथे आयसोलेशन कक्ष असल्यामुळे कर्मचारी व डॉक्टरांना फेस शिल्ड अत्यंत गरजेचे आहे, असे लक्षात आल्यामुळे सर्व वर्गमित्रांनी मिळून फेस शिल्ड वाटप करण्याचा निर्णय घेतल्याचे कळाले। यावेळी अधीक्षक डॉक्टर प्रशांत चव्हाण, डॉक्टर जाधव मॅडम, प्रशांत मानकर, श्रीधर ताले यांच्या सुपूर्त करण्यात आले। यावेळी वर्ग 10 अच्या वतीने प्राचार्य भूषण दाभाडे, मिलिंद शाहू, रितेश शेगुकार, रोहित अग्रवाल व निलेश व्यास यांची उपस्थिती होती। आज वर्ग 10A बॅच 2004 इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूल मधील सर्व वर्गमित्रांच्या सहयोगाने शेगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालय साईबाई मोटे येथे फेशियलचे वाटप डॉक्टर व नर्स यांना करण्यात आले। शेगाव येथे आयसोलेशन कक्ष असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने फेशियल अत्यंत महत्त्वाचे असल्याने आमच्या वर्गमित्रांनी ते वाटप करण्याचा निर्णय घेतला। या निमित्ताने आम्ही सर्व डॉक्टर व नर्स यांचे कोरोनाच्या लढाईतील योगदानाबद्दल जाहीर आभार व्यक्त करतो। धन्यवाद। V24 तासकरिता सचिन पाटील, शेगाव, बुलढाणा। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौड येथील महिलांनी कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव ठाकरे यांना स्थानिक सरपंच मिलिंद खोडके यांच्या माध्यमातून ईमेलद्वारे विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। कोरोनामुळे गेले 2 महिने लॉकडाऊन असल्याने अनेक कामे बंद झाली होती, त्याचबरोबर 2 महिने घरी बसून असल्याने अन्नधान्य यांचा तुटवडा होण्यासोबतच बचतीमध्येही तफावत होऊन आर्थिक टंचाई तयार झाली होती, त्यामुळे आर्थिक खर्च जास्त झालेला आहे। आता शेतीचा हंगाम सुरू होणार, त्यामुळे शेतकरी कुटुंबांना शेती करण्यासाठी दिलासा मिळणे आवश्यक असल्याने 3 महिन्यांचे वीज बिल माफ करा, शेतीकरिता बी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून द्या, सोबतच विविध मागण्या महिलांच्या पुढे आल्या आणि त्या मागण्यांचे निवेदन तयार करून गौडचे सरपंच यांच्या मध्यस्थीने ईमेलद्वारे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले। माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या उपक्रमांमुळे महिला वर्गांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे।
रात्री 24 तास करिता सतीश काळे, वर्धा। वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांचे आवाहन, योग्य वेळी उपचार मिळाल्यास कोरोना संसर्गामुळे झालेला आजार बरा होतो, लक्षणे असल्यास स्वतःहून कोरोनाविषयक चाचणीसाठी पुढे येण्याबाबत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे। नमस्कार मित्रांनो, कोरोना विरुद्धच्या आपल्या मोहिमेमध्ये वाशिमकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या रुग्णावर जर वेळेत उपचार सुरू झाले तर तो बरा होण्याची शक्यता ही खूप जास्ती असते, मात्र त्यासाठी त्याचं निदान होणं, कोरोनाचं निदान होणं हे लवकरात लवकर निदान होणे अतिशय आवश्यक आहे। म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणावर करून असे संभावित रुग्ण हुडकून काढण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे। याचाच एक भाग म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपल्याला जर समजा ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं जाणवत असतील तर आपण नजीकच्या फीवर क्लिनिकवर संपर्क साधावा, म्हणजे तिथे आपली तपासणी करून गरज असेल तर आपली कोरोनासाठीची चाचणी करून घेता येईल। खाजगी दवाखाने, डॉक्टर्स यांनाही मी असं आवाहन करतो की आपल्याकडे जर समजा असे रुग्ण आले, तापाची लक्षणं असणारे रुग्ण आले तर आपण त्यांना फीवर सेंटरला रेफर करावं आणि आरोग्य यंत्रणेला त्यांची माहिती द्यावी। त्याच पद्धतीने ग्रामस्तरीय समित्या आणि वॉर्डस्तरीय समित्या यांनाही मी असं आवाहन करतो की आपल्या गावात किंवा वॉर्डमध्ये जर तापाची, सर्दी, खोकल्याची लक्षणं असणारे जर रुग्ण असतील तर ताबडतोब त्याची माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी, म्हणजे त्यांना तपासून गरज पडली तर त्यांचीही चाचणी आपल्याला करता येईल। अशा पद्धतीने चाचणी करून जर रुग्णांचं निदान वेळेत झालं तर लगेचच आपल्याला त्यांच्यावर उपचार करता येतील आणि त्यानंतर त्यांची आपल्याला काळजी घेता येईल। या पद्धतीचं सहकार्य या भविष्यामध्ये वाशिमकरांकडून मिळेल अशी मी खात्री बाळगतो। धन्यवाद। खुलताबाद तालुक्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार राहुल गायकवाड यांना जाहीर विनंती करून निवेदन देण्यात आले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की केंद्र शासनाकडून संपूर्ण देशात 144 कलम लागू असून सर्व शासकीय कामकाज बंद होते आणि राज्य शासनाचे सुद्धा आदेश असताना 144 कलमाची उल्लंघन करून ताजनापूर शिवारात काम चालू होते। या कामावर पत्रकारांनी भेट दिली असता व पळसवाडीचे गावकरी व अधिकारी गुंडांच्या दहशतीखाली अशी बातमी प्रसिद्ध होताच जीवे मारण्याची धमकी दिली व बोडख्याचे तलाठी मुख्यालय आहे का अशी विचारणा केली असता त्यांनी लगेच अपशब्द वापरून खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। तसेच बाजार सावंगी परिसरात 5 ते 6 तास वीज गुल झाली असल्याची बातमी वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग आल्याने येथील महावितरणाचे सहाय्यक अभियंत्याने पोलिसात खोटी तक्रार केली। खोटी तक्रार करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। यापूर्वीही खुलताबाद पोलीस स्टेशन व आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि तहसीलदार यांच्याकडे पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर विनंती देऊन या बाबतीत सर्व पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले, परंतु अद्यापही कारवाई झाली नसल्यामुळे लोकांची हिंमत वाढली आहे आणि पत्रकारांवर खोटे गुन्हे नोंद करण्याचा सपाटाच लावला आहे। निर्भीड पत्रकारांवर जर कोणी दहशतीचे वातावरण निर्माण करून जीवे मारण्याची धमकी देणार असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावे व झालेल्या कारवाईची माहिती लेखी स्वरूपात पत्रकारांना कळवावी। यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष VBA मुख्तार सय्यद, अण्णा जाधव, संतोष करपे, अजिनाथ बारगड, नईम शाह आदी मान्यवर उपस्थित होते। V24 तास करिता वसंत शिरसाट, खुलताबाद। मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तोपर्यंत बघत रहा V24 तास। नमस्कार।